अथांगनावाची एक अतिशय थरारक रोमहर्षक मालिका OTT वरची वेबसिरीज तुमच्या भेटीला आली आहे. दोन वेगवेगळ्या काळांमध्ये चालणारी अशी ही वेबसिरीज आहे. कोकणातलं बॅकग्राऊंड आहे आणि एक खूप वेगळाच अमेझिंग सब्जेक्ट आहे वेबसिरीजचा. आमचे दिग्दर्शक जयंत पवार यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तेजस्विनी पंडित जी याची निर्माती आहे. काय आहे पिरियड सिरियल, त्यातून ती सस्पेन्स आणि थ्रिलर या जॉनरची आपल्या मराठीच्या असणाऱ्या तुटपुंज्या बजेटमध्ये आपल्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या इक्विपमेंट्समध्ये करणं म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं आणि हे या लोकांनी अतिशय यशस्वीरित्या पेलून दाखवलं आहे. ह्यासाठी पहिल्यांदा दिग्दर्शक जयंत पवार आणि निर्माती तेजस्विनी पंडितचे खूप खूप कौतुक, कारण मी मोठी आहे वयाने तर मी कौतुकच करणार, आणि प्लॅनेट मराठीचे खूप खूप आभार की अशा प्रकारची एक वेबसिरीज ते त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित करतायत. कारण अशा प्रकारचं कॉन्टेंट दिला तर बाकीचे पण निर्माते, लेखक, दिग्दर्शक असं काहीतरी करायला धजावतील. हा कोकणातला एक पूर्वीच्या काळी कसं गारंबीचा बापू वगैरे अशा प्रकारची अभिजात नाटकं होती ना, तशा प्रकारची भाषा, तशा प्रकारचं लेणं घेऊन ही वेबसिरीज तुमच्या भेटीला येते. याच्यात मी हातला जो नायक आहे राऊ, त्याच्या मावशीची आऊ नावाचं एक कॅरेक्टर करते. ॲक्च्युली ही हिचं लग्नही झालं नाही तरी पण ती एक विकेशा विधवेच्या वेशात का वावरत असते, काय त्याच्यामागची तिची असहाय्यता आहे अशा प्रकारचा वेश घेण्याची, हे आपल्याला सिरीज बघितल्यावरतीच कळेल. तर ह्याच्यासाठी मला खूप मोठा चॅलेंज होता की ते प्रोथेसिस वापरणं शक्य नव्हतं कंटिन्युअसली. केस हाईड करून काम करणं आलवणवाल्या बाईचं हा एक बऱ्यापैकी मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी. एक आता ह्या वयात, या एजला, या स्टेजला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन अशी भूमिका मला करायला मिळाली, त्यासाठी खरं मी जयंतचे आभार मानते, कारण त्याला माझं कास्टिंग करावं असं वाटलं या रोलला. आणि सगळेच असं म्हटलं तर जसं धैर्यशील गोलप आहे तो या रोलमध्ये, किंवा संदीप खरे आहे त्यांनी पण खूप अप्रतिम केलं तो या रोलमध्ये, असे वेगवेगळी माणसं अशा वेगवेगळ्या रोलमध्ये आत्तापर्यंत कधी न बघितलेल्या जॉनरमध्ये तुम्हाला बघायला मिळतं आहे, तो ह्या वेबसिरीजचा एक फ्रेशनेस आहे. आणि नक्की तुम्ही बघा, कोणीही चुकवू नये अशी जी वेबसिरीज आहे. या माध्यमातून परत मी एक सांगू इच्छिते की एक मराठी माणूस म्हणून एक नाटक प्लीज थिएटरमध्ये येऊन बघा. आमचं आता एक नाटक चालू आहे मी स्वरा आणि ते दोघं. प्लीज प्लीज कुठलाही मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. त्याचप्रमाणे आज आपल्यासाठी प्लॅनेट मराठीसारखा एक OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे, त्याला एक मराठी माणूस म्हणून एक आपलं कर्तव्य म्हणून नक्की सबस्क्राईब करा. मला असं वाटतं ना, माध्यम कुठलंही असो, ॲक्टिंग हे आपण तसंच मन लावून करतो ना, मग ते OTT माध्यम असू दे, ते डेली सोप असू दे, किंवा तो सिनेमा असू दे, किंवा ते नाटक असू दे. सो माध्यम हे इम्पॉर्टंट नाही आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय की मी काय भूमिका करते आणि कथेमध्ये त्याचं किती इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टन्स आहे.